शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी सत्यसेन पाटील, ॲग्रोनॉमिस्ट, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड। बांधवांनो, आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर्स आणि मार्केटमध्ये असणारे विविध प्रकारचे सॉइल मॉइश्चर सेन्सर्स याच्याबद्दल माहिती घेतली। या प्रामुख्याने जे दोन प्रकारचे सॉइल मॉइश्चर सेन्सर्स असतात, एक जिप्सम ब्लॉक सेन्सर आणि दुसरा TDR सॉइल मॉइश्चर सेन्सर्स। यातील TDR सॉइल मॉइश्चर प्रकारचे जे सेन्सर असतात, यामध्ये आपण जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी देखील मोजत असतो। तर ह्या व्हिडिओमधून आपण जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आणि त्याचं महत्व याच्याबद्दल जाणून घेऊया। मित्रांनो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे आपणास त्या जमिनीमध्ये असणारे विद्राव्य क्षारांचं प्रमाण दर्शवत असते। म्हणजे ज्या जमिनीमध्ये विद्राव्य क्षारांचं प्रमाण हे जास्त असतं, त्या जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही जास्त असते। आता जेव्हा जमिनीमध्ये विद्राव्य क्षारांचं प्रमाण वाढतं, त्यावेळी जमिनीतील पाण्याचं जे वॉटर पोटेन्शियल आहे ते देखील वाढतं। आता वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय? तर ते पाणी खेचण्यासाठी झाडाला खर्च करावी लागणारी एनर्जी। म्हणजे जर EC जास्त असेल तर अशा परिस्थितीमधून पाणी खेचण्यासाठी झाडाला जास्त एनर्जी खर्च करावी लागते, म्हणजे झाडावरती स्ट्रेस सिम्पटम्स दिसून येतात। त्याच्यानंतर जरी झाडाने अशा परिस्थितीमध्ये पाणी आतमध्ये खेचलं, तर त्या पाण्यामध्ये जे विद्राव्य क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या क्षारांचे विषारी परिणाम झाडांवरती दिसून येतात। म्हणजे आपल्याला आपल्या मातीची जी EC आहे ही एक ठराविक मर्यादेमध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे। जेव्हा जमिनीची EC ही एका ठराविक मर्यादेच्या वरती जाते, तेव्हा आपल्याला जमिनीची EC ही कमी करणं फार महत्वाचं आहे, ज्याच्यासाठी आपण अतिरिक्त पाणी देऊन मुळाच्या कक्षेतून जे विद्राव्य क्षार साचलेले विद्राव्य क्षार आहे त्याचा निचरा आपण करून घेऊ शकतो। तर हे जे TDR सॉइल मॉइश्चर सेन्सर्स आहेत, हे आपणाला जमिनीची जी EC आहे हे एका ठराविक मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी सतत मदत करत असतात। आता बऱ्याच वेळा आपण जी माती परीक्षण करतो याच्यामध्ये देखील आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू दिलेली असते। सर्वसाधारणपणे आपण आपला जर माती परीक्षणचा रिपोर्ट बघितला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू दिलेली असते। EC ही दोन पद्धतीनं मोजली जाते आणि त्या पद्धतीनुसार ती कोणत्या पद्धतीनं मोजली गेलेली आहे त्या पद्धतीनुसार त्याची वर्गवारी केली जाते। ही जी वर्गवारी आहे ही तुम्हाला स्क्रीनवरती साईडला दिसेल। तर TDR सॉइल मॉइश्चर सेन्सरच्या सहाय्यानं आपण आपल्या जमिनीची EC ही मर्यादेमध्ये ठेवून अतिरिक्त EC मुळे जे होणारं नुकसान आहे, पिकाच्या वाढीवरती होणारा विपरीत परिणाम आहे, तो कमी करून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो। धन्यवाद।